सिरोंचा तालुक्यातील अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सिरोंचा तालुका मुख्यालयात शिक्षण घेण्यासाठी येत असतात. विद्यार्थ्यांच्या आवागमनासाठी मानव विकास मिशनच्या बसेस चालविल्या जातात, मात्र ही बस वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. शाळेची सुट्टी झाल्यानंतर आसर अली परिसरातील 50 ते 60 विद्यार्थी गावी परत जाण्यासाठी सिरोंच्या बसस्थानकावर पोहोचतात, मात्र रात्रीचे 8 वाजूनही वेळेवर बसेस उपलब्ध न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. दरम्यान या प्रकाराबद्दल सिरोंचाचे तहसीलदार जितेंद्र शितोडे आणि पोलीस उपनिरीक्षक श्रीकिशन कांदे यांना माहिती मिळताच त्यांनी खासगी बस विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिल्यानं विद्यार्थी रात्री 9:30 वाजताच्या सुमारास गावी सुखरूप परतले. या प्रकारामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी आज सिरोंच्या तहसील कार्यालयावर धडक देत मानव विकास मिशनच्या बसेस शाळेच्या वेळेवर सुरू कराव्यात अशी मागणी करीत मागण्यांचं निवेदन तहसीलदारांना सादर केले. यावेळी शाळेकरी विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. नमस्कार, माझं नाव आहे शांती अशोक गौडरंगू. मी आता 10वीची विद्यार्थिनी आहे. मी जिल्हा परिषद हायस्कूल या शाळेत शिकते. आम्हाला घरी जायला खूप वेळ लागत आहे कारण बसेस टाईमवर येत नाही आहे. रोज सकाळीसुद्धा त्याची गॅरंटी नाही आहे बस. आम्ही 9:30 बस स्टॉपवर येतो. बस 10:30 येऊ शकते किंवा नाही याची आम्ही गॅरंटी देऊ शकत नाही. रोज आम्हाला ॲटोने यावं लागत आहे. एक माणसाला 20 रुपये. तसं आम्ही दोघे आहोत आमच्या घरातले. म्हणजे यासह तर आमचे एक दिवसाला 80 रुपये लागत आहे. खूप अजून आम्ही मिडल क्लास यामुळे आम्हाला खूप कष्ट करावं लागत आहे. गाडी 5 वाजेपर्यंत सुट्टी होते. अजून जेव्हा आम्ही बस स्टॉपला येतो एकही बस दिसत नाही आसरलीकडे. बस अहेरी डेपोकडून येतात, एकही डेपो नाही आहे. बस नसल्यामुळे आम्हाला 9 किंवा 10 वाजते घरी जायला. आईबाबा खूप परेशान होतात आमच्यासाठी. सगळे विद्यार्थ्यांनी खूप रात्रीपर्यंत, अजून मुलींना पण तेवढं सेफ्टी नाही आहे की तेवढा रात्रीपर्यंत इथं राहणं. तरी 5:30 पर्यंत आम्हाला बस यावी अशी मी इच्छा. श्याम बेंजनवाद, स्टार महाराष्ट्र न्यूज, गडचिरोली.